बुलेटिनची सुरुवात करूया एका महत्त्वाच्या बातमीने, कारण राज्यामध्ये तिसऱ्या लाटेला सुरुवात होण्याची दाट शक्यता आहे. कारण काल दिवसभरामध्ये राज्यात 2172 कोरोना रुग्ण आढळून आले, त्यामध्ये सर्वाधिक 1377 रुग्ण एकट्या मुंबईमध्ये आढळले. शहरामध्ये गेल्या आठवड्यामध्ये 1% कमी असलेले कोरोना बाधितांचं प्रमाण आता 3% गेल्यानं मुंबई तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर असल्याची भीती व्यक्त होते. राज्यात गेल्या आठवड्यात दैनंदिन रुग्णसंख्येनं 1000 टप्पा पार केला होता. या आठवड्याच्या सुरुवातीलाच दैनंदिन रुग्णसंख्येनं 2000 आकडा पार केल्यामुळे जवळपास 8 ते 9 दिवसांमध्ये राज्यातील कोरोना रुग्णांचं प्रमाण दुपटीनं वाढलंय. राज्यामध्ये मुंबईत सर्वाधिक कोरोना प्रसार होत असून राज्यातील एकूण रुग्णसंख्येमध्ये सुमारे 63% रुग्ण हे मुंबईमध्ये आढळलेले आहेत. आपण बघतोय की कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ व्हायला लागलेली आहे. राज्यात तिसऱ्या लाटेला सुरुवात होण्याची शक्यता व्यक्त केली जाते, कारण काल दिवसभरामध्ये राज्यात आकडा जर बघितला तर 2172 रुग्ण आढळलेले आहेत. त्यामध्ये सर्वाधिक रुग्ण हे 1377 रुग्ण हे एकट्या मुंबईत आढळले, त्यामुळे मुंबईकरांची चिंता वाढली आहे.